आपण आयुष्यात केलेल्या छोट्या छोट्या बदलांमुळे छोट्या सवयींमध्ये मोठे बदल घडवून आणण्याची ताकद असते. त्यासाठी आपण काही सवयी अंगीकारायला पाहिजे. तुम्ही ऐकलेच असेल की आपण आपल्या सवयींचे गुलाम असतो. सवय बदला, आयुष्य बदलेल. त्यामुळे आपल्या रोजच्या सवयी आपले भविष्य आणि वर्तमान निर्माण करत असतात. जेम्स क्लिअर यांनी लिहिलेल्या ॲटॉमिक हॅबिट्स या प्रसिद्ध पुस्तकामध्ये छोट्या सवयींचे महान परिणाम सांगितलेले आहेत. उत्तम सवयी अंगीकारण्याचा आणि वाईट सवयीतून मुक्त होण्याचा सोपा व सिद्ध झालेला मार्ग या पुस्तकामध्ये लेखकाने आपल्याला सांगितलेला आहे. आपण रोजच्या आयुष्यात काही तंत्र वापरली तर आपले आयुष्य अधिक सोपे होईल. आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची व सकारात्मक दृष्टिकोन आपल्यात रुजवण्याची ताकद या पुस्तकामध्ये आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण ॲटॉमिक हॅबिट्स या प्रसिद्ध पुस्तकातील 5 इम्पॉर्टंट लेसन शिकणार आहोत. यामध्ये जेम्स क्लिअर यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे आणि सवयी आपल्याला यशस्वी कशा बनवतात ते बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. छोट्या सवयी मोठे परिणाम. आपल्यापैकी अनेकांना असे वाटत असते की आयुष्यात बदल घडवायचा असेल तर आपण खूप मोठा विचार केला पाहिजे. असा मोठा विचार काही होत नाही आणि आयुष्यही बदलत नाही. पण मोठे बदल घडून आणण्यासाठी मोठे काम करावे लागते हे आवश्यक नाही. छोट्या निर्णयांनीही आपण मोठा बदल करू शकतो. समजा आपल्याला वजन कमी करायचे असेल आणि आपण पहिल्याच दिवशी 100 पुशअप्स केल्या आणि आठवडाभर काहीही केलं नाही, तर त्या एका दिवसाच्या मेहनतीचा काहीही उपयोग होत नाही. त्यापेक्षा रोज काही पुशअप करून त्यात सातत्य ठेवल्यास आपल्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. तेच आपण वाचनाची सवय लावून घेताना करू शकतो. एका दिवसात 100 पेजेस वाचण्यापेक्षा रोज फक्त 5 पेजेस वाचा आणि रोज वाचा. त्यामुळे काम कधी पूर्ण होईल आणि परिणाम कधी मिळेल याचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या ध्येयाकडे रोज एक एक पाऊल टाकायला हवे आणि तुम्ही नक्कीच या सवयीने मोठे ध्येय साध्य करू शकाल. रोज 1% बदल करा. आपण रोज स्वतःमध्ये 1% एवढा बदल केला तरी ते पुरेसे आहे, कारण या 1% वर्षाच्या शेवटी 37% बदल होऊ शकतो. समजा जर आपल्याला इंग्लिश शिकायची असेल पण इंग्रजी ग्रामर आणि इतर अवघड गोष्टी बघून आपण सुरुवातच करत नाही, तर अशा वेळी एखादा शब्द किंवा वाक्यरचना यांचा थोडा थोडा अभ्यास करायला सुरुवात करा. वर्षाच्या शेवटी आपल्याला त्या भाषेचे पुरेसे ज्ञान मिळालेले असेल आणि काहीच न करण्यापेक्षा थोडेसे तरी करणे कधीही चांगले असते. ध्येय ठरवू नका, त्यापेक्षा आपल्या सवयी बदला. आपण आजपर्यंत अनेकांकडून ध्येय ठरवण्याबद्दल अनेक सल्ले ऐकत आलो आहे, पण ॲटॉमिक हॅबिट्सचे लेखक जेम्स क्लिअर म्हणतात की ध्येय ठरवू नका. त्यापेक्षा जे आपले ध्येय असेल ते मिळवण्यासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या करण्याची सवय लावून घ्या. आपण एखादे ध्येय ठरवले तरी अनेकदा ध्येयपूर्तीची इच्छा आपल्या मनात तात्पुरतीच राहते. कालांतराने ही इच्छा कमी होते, त्यामुळे साध्य करायचे असून सुद्धा ते आपल्याकडून होत नाही. सवयीचे तसे नसते. सवय असलेली गोष्ट जर आपण केली नाही तर आपल्याला काहीतरी हरवल्यासारखे वाटते, बेचैनी वाटते. त्यामुळे एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती पूर्ण करण्यावरच आपण भर देतो. सवयीच्या परिणामांसाठी वेळ द्या. वाईट सवयींचे परिणाम लवकर दिसतात, पण चांगल्या सवयींचे परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो. आपण प्रयत्न सुरू केल्यानंतर लगेच आपल्याला फळाची अपेक्षा असते, पण तसे होत नाही. त्यामुळे आपण वेळ द्यायला शिकलं पाहिजे. ऑल ग्रेट थिंग्स रिक्वायर टाइम. महान गोष्टी घडण्यासाठी वेळ लागतोच. काही वेळेस आपण सुरू केलेल्या प्रयत्नाला यश मिळण्यासाठी काही महिने किंवा वर्षेही लागू शकतात. अशा वेळी आपण निराश होऊ नये, कारण हळू का होईना पण एक एक पाऊल टाकत आपण आपल्या यशाच्या दिशेने आपली प्रगती करतच असतो. त्यामुळे त्याचे निश्चित फळ येण्यासाठी वेळ जरी लागला तरी ते तुम्हाला मिळणारच. तर तक्रार न करता सातत्याने आपले प्रयत्न सुरू ठेवा. वाईट सवयी सोडा आणि चांगल्या सवयी जोडा. आपल्या आयुष्यात चांगल्या सवयी लावण्यासाठी वाईट सवयी सोडण्याची गरज असते. जर तुम्ही रोज पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड खात असाल तर वर्षभरात तुमच्या शरीराच्या वजनात भरपूर वाढ झालेली असेल. तुम्ही हेल्दी राहणार नाही, पण त्याऐवजी जर रोज योग्य आहार, फळे इत्यादी खाल्ले, व्यायाम केला तर तुमचे आरोग्य नेहमी निरोगी राहील.
तुम्हाला जर सतत फोनवर सोशल मीडिया वापरण्याची सवय असेल तर या सवयीला रिप्लेस करा. त्याऐवजी तुम्ही वाचन करण्याची सवय किंवा लिखाण करण्याची सवय लावू शकता. वाईट सवयी तुमचा वेळ, करिअर, हेल्थ, गोल इत्यादीवर वाईट परिणाम करतील. त्यामुळे ज्या सवयी आपल्यासाठी वाईट आहेत अशा सवयी आपण वेळी सोडल्या पाहिजे. तर मित्रांनो, या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या सवयींमध्ये आपले आयुष्य बदलण्याची किती मोठी ताकद आहे हे कळले असेल. सवयींचे परिणाम आणि या पुस्तकातील इतर गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचायला हवे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.